आपल्याकडे यंत्रणा कशामुळे कामाला लागतील काहीच सांगता येत नाही अशीच घटना घडलीये छत्रपती संभाजीनगर मध्ये इथे एका नेत्याचा बूट चोरलाय आणि तोही एका कुत्र्याने महापालिकेला चला तर बघूया काय आहे हा प्रकार राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा संभाजीनगरचे माजी महापौर आहेत नंदकुमार घोडेले झालंय असं की त्यांचा पंधरा हजारांचा बूट त्यांच्या दारासमोरून मोकाट कुत्र्याने पळवला आणि त्यानंतर महापालिकेची यंत्रणा तो बूट चोरणारा कुत्रा शोधण्याच्या कामाला लागली घरात घुसलेल्या दोन कुत्र्यांनी बूट पळवल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं सीसीटीव्हीच्या आधारावर कुत्रा पकडणाऱ्या यंत्रणेने तीन कुत्र्यांना पकडलं आता यामध्ये नेमका बूट कुठल्या कुत्र्याने चोरला हे काही महापालिकेला कळेना इकडे माजी महापौर नंदकुमार घोडेले इटखेडा भागामध्ये आपल्या घरात राहतात शनिवारी रात्री ते घरामध्ये आले नेहमीप्रमाणे त्यांनी दारासमोर बूट काढला आणि झोपी गेले सकाळी त्यांना एकच बूट दिसला त्यानंतर शोध केली सीसीटीव्ही तपासलं आणि त्यामध्ये घोडेले यांचा बूट एका कुत्र्याने नेल्याचं समोर आलं त्यांनी लगेच महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाला फोन करून आपल्या परिसरामध्ये मोकाट श्वान वाढलेत आणि त्यांचा बंदोबस्त करावा अशी सूचना केली त्यानंतर तातडीने इटखेडा भागात कुत्रे पकडणारी गाडी आली त्यांनी मोकाट कुत्र्यांचा शोध घेतला पण महापौरांचा बूट काही सापडला नाही आता सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या कुत्र्यांसारखे एकूण तीन कुत्रे आढळले आता यातला बूट कोणी चोरला आणि त्यांनी तो कुठे ठेवला हेच महापालिकेच्या कळेना त्यामुळे आता कुत्र्यांना कोंडवाड्यात पाठवण्यात आलाय हा सगळा प्रकार बघितल्यानंतर खर तर मोकाट कुत्रे अनेक नागरिकांना चावतात लहान मुलांना त्रास देतात ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांचा त्रास होतो पण त्यावेळी मात्र महापालिका यंत्रणा कामाला लागत नाही इकडे माजी महापौरांचा बूट चोरल्यानंतर मात्र थेट कुत्र्याचा शोध सुरू झाला आणि त्या मार्गाने बूट मिळतो का यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागलेली दिसून आली हे सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका